आजच्या विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। आणि व्हिडिओ मी आज सकाळी पोस्ट करणार होते, पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आज दसरा निमित्त आपल्या मराठीकरणामध्ये किती धावपळ असते। उठल्यापासून प्रत्येक गोष्टीला आपल्याला किती धावावं लागतं, किती पळावं लागतं। सण उत्सव म्हटल्यानंतर स्वयंपाकापासून, फुलांपासून, हारांपासून प्रत्येक गोष्ट आपल्याला करावी लागते। आणि याच गोष्टी मी तुमच्यासाठी कॅप्चर करून ठेवल्या आहेत माझ्या कॅमेरामध्ये, आणि या मी छानपैकी तुमच्या समोर सादर करणार आहे एका ब्लॉगच्या रूपाने। तर ते ब्लॉग सुद्धा लवकरच येतील, ते पाहायला अजिबात विसरू नका। आणि व्हिडिओ यायला थोडासा लेट झाल्याबद्दल मला प्लीज माफ करा, कारण सकाळी जरी मी व्हिडिओ अपलोड केला असता तरी आपल्या बाकीच्या मैत्रिणी कामातच व्यस्त असत्या आणि त्या हा व्हिडिओ पाहू शकल्या नसत्या। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं। आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला माहितच आहे, पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही मराठी ममा या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर त्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। चला तर आता येऊयात आपल्या विषयाकडे आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला। आजचा व्हिडिओ मी बनवणार होते तो आपल्या स्पर्धेविषयी। आपण जी स्पर्धा आयोजित केली आहे नवरात्रीविषयी, ती स्पर्धा काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगते। स्पर्धेत नियम क्रमांक एक असा आहे, मी नवरात्रामध्ये अपलोड केलेल्या सगळ्या व्हिडिओंच्या खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या कोणत्याही एका व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे, ऍटलीस्ट तुमच्या 15 कॉन्टॅक्टमध्ये। तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करू शकता किंवा ॲज अ तुमचं स्टेटस ठेवू शकता, आणि ते ठेवलेलं स्टेटस किंवा सेंड केलेली लिंक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला सेंड करायची आहे। आणि तिसरा नियम असा आहे की मी आता जे सांगणार आहे, जे क्वेश्चन विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मला करेक्ट द्यायची आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर चला आता मी क्वेश्चनला सुरुवात करते। आपला पहिला प्रश्न असा आहे, आपल्या मराठी चॅनलचं नाव काय आहे? खूप इझी आणि खूप सोपा क्वेश्चन आहे, मला माहिती आहे सर्व आपल्या मैत्रिणींना, सर्व मित्रांना याची उत्तरे येणार आहेत। पहिला क्वेश्चन, आपल्या चॅनलचं नाव काय आहे? सध्याच्या चॅनलचं, सध्याच्या आत्ताच्या चॅनलचं नाव काय आहे? ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, माझ्या मुलाचे नाव काय आहे? माझा मुलगा, त्याचं नाव काय आहे आणि तो किती वर्षांचा आहे? ओके, म्हणजे हे तीन क्वेश्चन झाले। त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे तो इझीच आहे पण थोडासा याच्यापेक्षा त्याची लेवल थोडी हाय आहे। तर क्वेश्चन नंबर चार असा आहे, आतापर्यंत मी तुमच्याशी जे ब्लॉग शेअर केलेले आहेत, तर त्या ब्लॉगमध्ये आपण किती देवींची मंदिरे पाहिलेली आहेत आणि ती कोणत्या देवींची पाहिलेली आहेत? ओके, म्हणजे एकदम इझीच आहे। तुम्ही सगळे व्हिडिओ जर माझे पाहत असाल तर तुम्ही सांगू शकता। आपण आता नवरात्र चालू आहे आणि नवरात्राचीच आपण कॉम्पिटिशन अरेंज केलेली आहे, तर प्लीज सांगा। आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते, आपल्या चॅनलवरचे आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर यूट्यूबला जाऊन सर्च बॉक्समध्ये मराठी ममा असं टाईप करायचं आणि तिथून डिरेक्टली आपल्या चॅनलवर जायचं। तिथून जर ओपन झाला नाही चॅनल तर आपल्या जुन्या चॅनलचं नाव टाकायचं मृणाल्स रिसॉर्ट, आणि तिथे जाऊन आपले सगळे व्हिडिओज व्हिडिओवरती क्लिक करायचे। सगळे व्हिडिओ तुम्हाला एका खाली एक पाहायला मिळतील, आणि त्या व्हिडिओमधून तुम्ही शोधू शकता आपण किती देवींचे ब्लॉग शेअर केलेले आहेत। जस्ट आत्ता 2-3 दिवसापूर्वी मी जो ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला त्या ब्लॉगमध्ये सुद्धा एक देवी होती। आम्ही छोटंसं एक क्लू दिला आहे तुम्हाला। तर अजून इतर कोणते देवींचे ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत किंवा कोणत्या व्हिडिओमध्ये आपण देवीला गेलोय किंवा कोणत्या देवीला गेलोय ते तुम्हाला सांगायचंय, किती आणि कोणत्या, हे दोन प्रश्न आहेत। तर मी परत एकदा सांगते, आपला पहिला प्रश्न असा आहे, आपल्या चॅनलचं नाव काय आहे? सेकंड क्वेश्चन आहे, माझ्या मुलाचं नाव काय आहे? थर्ड क्वेश्चन आहे, माझ्या मुलाचं वय काय आहे? ओके, आणि फोर्थ क्वेश्चन आहे, आपण आतापर्यंत अपलोड केलेल्या ब्लॉग मध्ये किती देवी आहेत, म्हणजे किती देवींचे ब्लॉग आपण अपलोड केलेले आहेत आणि त्या देवींची नावं सुद्धा तुम्हाला सांगायची आहेत, असे पाच प्रश्न आहेत। तर खूप इझी आहेत आणि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपण अपलोड केलेल्या व्हिडिओमध्येच मिळतील।
तर नक्की सर्च करा आणि नक्की प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. आता अजिबात इच्छा नव्हती व्हिडिओ शूट करण्याची, पण मी कमिट केलं होतं तुम्हाला की दसऱ्याच्या दिवशी माझा क्वेश्चनचा व्हिडिओ येईल. तर प्लीज मला या प्रश्नांची उत्तरे तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता किंवा फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला सुद्धा शेअर करू शकता. फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंट दोघांची ही नावं मृणाल अकोलकर अशीच आहे. तर कोणत्याही अकाउंटवर तुम्ही मला शेअर करू शकता तुमच्या क्वेश्चनचे आन्सर. आणि स्पर्धेत अजून पार्टिसिपेट झाला नसला तर प्लीज पार्टिसिपेट व्हा. आणि नवरात्राच्या घाई गरबडीतच आपण कॉम्पिटिशन अरेंज केली होती आणि नेमकी त्याच पिरियडमध्ये खूप आपल्या मैत्रिणींना नवरात्राची कामं असतात, त्यामुळे 2-3 दिवस आपण अजून आपल्या मैत्रिणींना वाढून देणार आहोत. आणि आपण गुरुवारच्या लाईव्हमध्ये डिक्लेअर करणार आहोत की नेमकं या कॉम्पिटिशनचं काय होणार आहे. तोपर्यंत तुम्ही अजून सहभाग घेतला नसेल तर प्लीज नक्की सहभाग घ्या. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ अजून शेअर केला नसेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर व्हिडिओ शेअर करा आणि कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट व्हा. आणि या व्हिडिओच्या खाली कोणीही कमेंट करणार नाही कारण कमेंट बॉक्स ऑफ असणार आहे. तर मैत्रिणींनो लवकरच भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जो दसरा स्पेशल ब्लॉग आहे. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, काळजी घ्या आणि महत्त्वाचं माझे व्हिडिओज पाहत रहा. ओके टाटा बाय.